नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणोती. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो गाइस, आता रंगपंचमी आलेली आहे आणि सगळेजण आपण खूप एक्साइटेड आहोत रंग खेळण्यासाठी. पण आजकाल ना रंगमध्ये भरपूर केमिकल्ससुद्धा असतात जे आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात. त्यामुळे मी आज तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जे तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्ही रंगपंचमी खेळणार असाल तर. हे टिप्स नक्की फॉलो करा, हे खूप युजफुल असतील आणि तुम्ही नंतर मला थँक्ससुद्धा म्हणशील. त्यामुळे हे टिप्स काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सुरुवातीला आपण मी थोडेशी सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आता देते, कारण ह्या मागच्या व्हिडिओजमध्ये भरपूर सारे नेम्स आले होते त्यामुळे थोडेसे नाव आपण आता घेऊ. सो थँक्यू सो मच पूनम, थँक्यू सो मच रुपाली जैन, थँक्यू सो मच सुनंदा डाकी, थँक्यू सो मच भाग्यश्री, सुवर्णा देशपांडे, थँक्यू सो मच रुबीना धामणकर, थँक्यू सो मच प्रणिता हांडे, थँक्यू सो मच रुपाली भगत अँड थँक्यू सो मच सानिका सारंग. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग टू माय चॅनल. आणि तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर चला आता आपण क्विकली व्हिडिओ स्टार्ट करू. टिप नंबर 1, कपडे फुल घाला. ट्रस्ट मी, जेवढी स्किन तुमची ओपन असते, फॉर एक्झाम्पल आता हात जरी माझा इतका ओपन आहे तर इथे जो कलर डिपॉझिट होतो ना तो लवकर निघतसुद्धा नाही. आणि आजकाल कलर्समध्ये एवढे केमिकल्स असतात आणि आपण ओल्या कलर्सनीसुद्धा खेळतो आणि तो काढायला खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे कपडेच असे घाला की जास्त तुमची स्किन जी आहे ती एक्सपोज होणार नाही आणि त्यामुळं जास्त डॅमेजसुद्धा होणार नाही. त्यामुळे फुल हातोप्याचे तुम्ही टॉप्स घालू शकता किंवा फुल लेंथमध्ये लेगिन्स किंवा पॅन्ट, जे पण तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते तुम्ही घालू शकता. म्हणजे तुम्हाला खूप कमी कलर तुमच्या स्किनला लागणार आहे आणि त्यामुळे जास्त डॅमेजसुद्धा होणार नाही. टिप नंबर 2, स्किनकेअर करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिला, स्किनवरती अगदी व्यवस्थित मॉइश्चरायझर लावा. सो दॅट मॉइश्चरायझर तुमच्या स्किनमध्ये आणि कलरमध्ये एक बॅरियरसारखा होऊन जाईल आणि जास्त कलर जो आहे निघायला त्रास देणार नाही. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 3, सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. कारण रंगपंचमी हा एक असा सण आहे जो आपण घराच्या आतमध्ये कधीच खेळत नाही, आपण बाहेर जाऊन खेळतो आणि जितका वेळ आपण खेळणार आहे तितकं आपल्याला सन एक्सपोजर होतं आणि त्यामुळे स्किन खूप खराब होऊ शकते. त्यामुळे एक चांगला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. भरपूर जण मला सनस्क्रीन रेकमेंडेशनसुद्धा विचारतात, तर ट्रस्ट मी, हा ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन मी सध्या यूज करत आहे. खूप मस्त आहे, लाईटवेट आहे, चिपचिप अजिबात वाटत नाही. त्यामुळे जर तुम्हाला एक चांगला सनस्क्रीन तुम्ही हुडकत असाल तर हा ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन नक्की ट्राय करा. टिप नंबर 4, केसांना तेल लावायला अजिबात विसरू नका. कलरमुळे आपले केससुद्धा डॅमेज होतात, पण जर तुम्ही हेअर ऑईल लावला तर डॅमेज कमी होईल आणि प्लस जो कलर लागलेला असतो तोसुद्धा लवकर निघून जाईल. त्यामुळं जर रंगपंचमी खेळणार असाल तर मुळातपासून अगदी टोकापर्यंत तेल नक्की लावा. आणि मी असं म्हणत नाही की चंपू करा, पण तेल लावा. ओके, टिप नंबर 5, कॉन्टॅक्ट लेन्सेस अजिबात घालू नका. म्हणजे लिटरली जर घालत असाल ना तर हा खूप मोठा मूर्खपणा असेल. बऱ्याच जणांना चष्मा घालायला आवडत नाही त्यामुळे लेन्स घालतात, पण जो कलर असतो तो जर तुमच्या डोळ्यात गेला तर खूप जास्त डॅमेज करू शकतो तुमच्या डोळ्यांना. त्यामुळे चष्मा असेल तर चष्मा घाला, पण कॉन्टॅक्ट लेन्सेस अजिबात घालू नका. सनग्लासेस वेअर करू शकता पण लेन्सेस घालू नका. टिप नंबर 6, नखांना डार्क कलरचा नेल पेंट लावा. आता तुम्ही म्हणणार असं का? आता तुम्ही ऑब्झर्व केला असाल, जेव्हा पण आपण मेहंदी लावतो आणि नखांवरती जेव्हा मेहंदी जाते तर त्याचा कलर येतो आणि तो कित्येक महिने तर कलर जात नाही, कारण आपल्या नखांच्या वरती कलर खूप वेळ टिकून राहतो. आणि त्यामुळे जर रंगपंचमीचा कलर नखांवरती चढू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नखांना डार्क कलरचं नेलपेंट लावा. सो दॅट जो कलर आहे रंगपंचमीचा तो त्याच्यावरती चढणार नाही आणि जेव्हा तुम्ही तो नेलपेंट रिमूव्ह कराल तुमचे नेल परत आहे तसेच वाटतील आणि कलर अजिबात चढणार नाही. टिप नंबर 7, रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बघतो चेहरा आपला कलर निघालेला असतो, पण बऱ्याच वेळा कानावरती किंवा मानेवरती कलर जात नाही लवकर, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जो वॅसलिन पेट्रोलियम जली आहे तो आपल्या कानावरती किंवा नेकवरती तुम्ही लावू शकता. म्हणजे कलर जास्त वेळ तुमच्या स्किनवरती टिकून राहणार नाही आणि तोसुद्धा कलर लवकर निघून जाईल. तर वॅसलिन जी आहे ती तुम्ही कानाला आणि तुमच्या नेकला लावू शकता. फेसला लावायला मी रेकमेंड नाही करत, स्पेशली जर तुमची ॲक्नेप्रोन स्किन असेल तर फेसवरती लावू नका. टिप नंबर 8, लावलेला कलर निघण्यासाठी तुम्ही तेल यूज करू शकता. तेल फेसवरती लावा, थोडंसं रब करा आणि त्यानंतर फेसवॉश करा किंवा आंघोळ करून घ्या. पण एकाच वेळी माझा सगळा कलर निघून जाऊ दे त्यामुळे खूप जोरात घासणे किंवा भरपूर वेळ
फेसला घासणे, बॉडीला घासणे असं अजिबात करू नका, कारण त्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रीम ड्रायनेस येऊ शकतो. त्यामुळे खूप जास्त फेसला अजिबात घासू नका. थोडंसं तेल लावा, थोडंसं मालिश करा, त्यामध्ये भरपूर निघून जाईल. व्यवस्थित फेस वॉश करा, बॉडी वॉश करा, जितका निघतो तेवढं निघून द्या. ग्रॅज्युअली तोसुद्धा निघून जाईल, उरलेला कलरसुद्धा निघून जाईल, पण एकाच अटेम्प्टमध्ये पूर्ण माझा कलर निघून जाईल इतकं शरीराला घासणं, इतकं फेसला घासणं हे चांगलं नसतं. त्याच्याने खूप जास्त ड्राय होऊ शकते स्किन, त्यामुळं असं अजिबात करू नका. टिप नंबर 9, आंघोळ झाल्यानंतर स्किन केअर परत फॉलो करा. म्हणजे रंगपंचमी खेळण्याच्या आधी तुम्ही स्किन केअर केला होता, आता खेळून झाल्यानंतर सुद्धा स्किन केअर करा. स्किनला मॉइश्चराईज करा. उन्हात जाणार नसला तर सनस्क्रीन ठीक आहे, नाही लावलं तर चालेल, पण मॉइश्चराईज करायला अजिबात विसरू नका. कारण आपण एवढं घासतो आंघोळ करताना, त्यामुळे स्किन जी ड्राय झालेली असते त्याला मॉइश्चरची गरज असते. त्यामुळं आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला आणि बॉडीला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 10, इतका वेळ आपण रंगपंचमी खेळतो, इतका वेळ आपण उन्हात असतो, डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळं पाणी प्यायला अजिबात विसरू नका. अधूनमधून खेळता खेळता सुद्धा पाणीचा इनटेक व्यवस्थित घ्या, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. अँड लास्टली गाईज, एन्जॉय करायला अजिबात विसरू नका. हा खूप मस्त सण आहे, त्यामुळे खूप एन्जॉय करा, खूप मस्ती करा. विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी रंगपंचमी, व्हेरी हॅपी होली, हॅव फन. अँड गाईज, आता जे लास्ट थोडे नेम्स आहे सबस्क्रायबर शाउटआउटचे, ते मी आता देणार आहे. सो थँक्यू सो मच कांता माने, थँक्यू सो मच ज्योती, थँक्यू सो मच जयश्री माने, थँक्यू सो मच रंजना बोरसे, थँक्यू सो मच शुभांगी देशमुख, थँक्यू सो मच रोशनी मोहल्ले, थँक्यू सो मच वंदना देशमुख, थँक्यू सो मच वैशाली भडके, थँक्यू सो मच वैशाली मंडलिक, थँक्यू सो मच स्वप्ना बेडेकर, थँक्यू सो मच कंचना महाजन, अँड थँक्यू सो मच प्रतिमा. गाईज सो मच, थँक्यू सो मच फॉर बिईंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव यू ऑल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक करायला अजिबात विसरू नका. रंगपंचमी यायच्या आधी जितकं तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल सगळ्यांना शेअर करा. आणि तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र अँड हॅपी रंगपंचमी.